सावनमधून भाजप आणि मनसेवर पुन्हा एकदा निशाणा साधण्यात आलेला आहे. राजकारणात सध्या कोणत्या पक्षाची तेजी आहे आणि पैशांचे आमिष दाखवून खरेदी विक्रीचा बाजार कोणी मांडला आहे याचा एक खुलासा आम्ही करायला नको अशी बोची टीका सामनामधून केली गेली आहे. नेमकं काय म्हटलंय सामनात पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून. 105 हुतात्म्यांच्या आशीर्वादानं मुंबई महापालिकेवर शिवसेनेचा भगवा फडकला आहे. व्यापारी मंडळींच्या पैशांवर भूल थापा मारून सत्ता मिळवायची आणि नंतर दिलेल्या आश्वासनांवर टांग वर करायची हे धंदे आम्ही कधीच केलेले नाहीत. प्रश्न इतकाच आहे की बक्कळ पैशांवर ज्यांचं खुदकळ राजकारण आज सुरू आहे. शिवसेनेसारख्या प्रखर हिंदुत्ववादी अखंड महाराष्ट्रवादी पक्षाचा काटा ज्यांच्या उरात सलतोय त्यांनी शिवसेनेला त्रास देण्यासाठी बदनाम करण्यासाठी बक्कळ तीर सोडले तरी ते त्यांच्यावर सुलटणार आहे. शिवसेनेचे बळ वाढल्यानं दुःख काँग्रेस राष्ट्रवादी झालं नाही पण बक्कळ पैसेवाल्यांना ते झालं यातच सर्व काही आलं. तेव्हा खुशाल तक्रारी करा. मराठी अस्मितेचा भगवा झेंडा मुंबईवर अखंड फडकतच राहणार अशा तीव्र शब्दात भाजपवर सामनामधून निशाणा साधण्यात आलेला आहे.